पुणे, बार्शी, वैराग, वाखरीच्या यशानंतर पंढरपूर मध्ये निसर्गरम्य ठिकाणी आपल्या सेवेत बाबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प चंद्रछाया पार्क। तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर आता साकारेल पंढरपुरात चंद्रछाया पार्कच्या माध्यमातून, जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे। याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाईटची ही सोय, प्रशस्त जागा आणि थंड हवेचे ठिकाण, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त सागर डेव्हलपर्स यांचे चंद्रछाया पार्क। पत्ता चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर। बुकिंग साठी संपर्क 97633 37257, 70 57 81 58 33, 94293 93 953 आणि 98 50 666 132। मुंबई पुण्याच्या नामांकित हॉस्पिटलच्या प्रदीर्घ अनुभवानंतर पंढरपूरकरांच्या सेवेत डॉक्टर सौ अस्मिता बागल आणि डॉक्टर गजानन बागल या स्त्री रोगतज्ञ डॉक्टरांचं श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल। हॉस्पिटलची खास वैशिष्ट्ये, वंध्यत्व निवारण केंद्र, प्रसूती तपासणी व उपचार, प्रसूती शस्त्रक्रिया, गर्भाशय पिशवीची कॅन्सर तपासणी अशा अनेक सुविधांसह अद्यावत हॉस्पिटल श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल, भोसले हॉस्पिटल जवळ, गोकुळ नगर, पंढरपूर। आज भगीरथ भारतीय सभेत सुद्धा गावच्या सरपंचाने तुमच्यावर टीका केली, गावात हा विरोध आहे, म्हणजे विरोध आहे मुळात काय माहितीये का, माझ्या आजोबाचं नाव विठ्ठलराव भीमराव पाटील, माझे आजोबा वारून साधारण 17-18 वर्ष झाले, आता एक कोणचा आजोबा आलाय मला काय माहीत नाही, चुलत सगळ्याचीच असतील की, आणि ती आता राहिला विषय जी चुलता म्हणतोय, मग त्याला मारलं का ह्याच्या मागचं बघा ना, मी ग्रामपंचायत सदस्य होतो, 89,000 खाल्लं तेव्हा मी बितावत होतो म्हणून धरलं गच्चुर। 2005 जी सरपंच आणला त्या सरपंचाने आज घोषणा केली की सरपंच होऊ दिलं नाही, मी तुम्हाला संचालक होऊ देत नाही। महत्त्वाचं काय माहीत आहे का, ते महान नेते आहेत, त्यांच्याबद्दल बोलणे एवढं मला वाटत नाही काय। थँक्यू। तिन्ही तुमचे मित्र आहेत, सुस्थेमध्ये तुमच्यावर वारंवार टीका केली जाते, तुम्हाला ट्रोल केलं जातं, काय काय साहेब माहीत आहे का, मित्रधर्म मी पाळतोय, त्यांनी पाळायचा नाही त्यांचा प्रश्न आहे, मी त्यांच्यावर मित्र असल्यामुळे बोलू शकत नाही। आज तुमच्यासोबत रयत क्रांती संघटना आली, त्याच्या पाठीमागे तुमच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना होती, तसं बघायला गेलं तर वरच्या पातळीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रयत क्रांतीचं एकमेकांसोबत पटत नाही, त्या दोन संघटना घेऊन कसं सोबत जाणार आहे? सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, रयत क्रांती संघटना असेल किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, ह्या दोन्हींचं वर पटतं का नाही ह्याच्यापेक्षा ह्यांची विचारधारा काय, तर कारखाने चांगले चालले पाहिजे, कारखानदारांनी काटा नाही हाणला पाहिजे, रिकवरी नाही चुरली पाहिजे, शेतकऱ्याला ऊसाचं बिल दिलं पाहिजे, ह्या दोन्ही गोष्टी एकमत होऊन आज या ठिकाणी त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं आहे। मला या निमित्तानं हे सांगावं वाटतं की ज्यावेळी आज काशेगावमधल्या सर्व शेतकरी सभासद, त्याचबरोबर ह्या रयत क्रांती संघटना असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, आज राष्ट्रवादीचे नेते सुभाषदादा भोसले असतील, अशा असंख्य लोक हे मला मदत करत असल्यामुळं विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी ही नक्की निवडून येईल असा मला विश्वास वाटतो। जे कोरोना काळामध्ये मोठं आपण काम केलं एका बाजूला, दुसरीकडे विरोधकांनी काही काम केलं नाही असं आपण मगाशी म्हणला, काय नाही ह्या गोष्टी बरं का, त्यामध्ये त्यांनी काय केलं का नाही हे महत्त्वाचं नव्हतं, मला संधी मिळाली मी केलं, त्या ठिकाणी देशातनं किंवा राज्याच्या सर्व प्रमुखांनी त्या ठिकाणी आपल्याला आज पण ऑनलाईन बघायला मिळेल, त्या ठिकाणी त्यांनी त्याच्यावरती मत दिलं, त्यामुळं राज्याचे प्रमुख जर त्याच्यावरती माझ्यावरती शुभेच्छा देत असतील किंवा मला जर कौतुक करत असतील तर ते काम आपल्याला वाटत असेल कौतुकास्त असेल तर असेल। विचारांची लढाई विचारांनी व्हावा असं वारंवार आव्हान करत आहे, पण एकेरी उल्लेख करून त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात होत आहे काय, ते माझी तेच विनंती आहे की तुम्ही माझ्या भाषणातून तुम्ही बघा, चुकून माझ्याकडनं एकेरी गेला असेल तरी ते ही माफी, परंतु मी शक्यतो समोरच्यांना आपले नेते आहेत ह्या उद्गारातनं त्यांच्याशी बोलतो आहे, परंतु ते कार्यकर्ते म्हणून जे समोरच्याला भोगतायत म्हणजे कार्यकर्ते आणि नेत्यातला जो फरक आहे, कार्यकर्त्याला सतरंजाच उचलायच्या, कार्यकर्त्यांना कधीही त्या ठिकाणी यायचं नाही अशी जी मनोवृत्ती आहे ही खऱ्या अर्थानं बंद व्हायला पाहिजे। भगीरथदादांनी आज म्हणलं की आम्हाला सगळ्यांना सगळं माहीत असतं, मग सगळ्याला सगळं माहीत आहे म्हणून तुम्ही बंद पाडला ना, तुम्हाला लय भारी होतो माहीत तर मग कसं काय चालू केलं नाही। आबासाहेब भगीरथदादांनी असं देखील म्हणलेलं आहे की
आवित पाटणाचा हा फुगा लवकरच फुटणार आहे? मला एक म्हणायचंय आधी तुमचा फुगा फुटलाय त्याचं बघा की माझे कशाला बघताय? तुम्ही आता म्हणलं भाषणादरम्यान सोलापूरच्या बैठकीदरम्यान नक्की काय खुलासा करता? ते मी वेळ आल्यावर सांगेन, कारण त्यांनी अर्धवट बोलली आहेत, मी पण त्याच्यावर नंतर बोलली ना. टप्प्यात येऊ द्या ना. एक पत्र त्यांनी व्हायरल केलं भर सभेमध्ये, हो ना, पण ते दाराजू कारखान्याचं जे पत्र व्हायरल केलेलं आहे की त्यांनी तुम्ही कारखाना चालवण्याच्या संदर्भात, मग माझ्यावर पण विठ्ठलचं पत्र आहे. कधी करणार व्हायरल? त्यांचं येऊ द्या आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य उत्तर. मी तुमच्याबरोबर रोजच आहे, त्यामुळे तुम्ही कधीही बोलवलं तर मी आहेच तुमच्यासोबत. दादा असं म्हणतात की 9 तारखेच्या आदल्या दिवशीपर्यंत चर्चा चालू होती आणि युवराज दादाला 5 वर्ष चेअरमन पद द्यायला तयार होतो, तरी पण त्यांनी ऐकलं नाही आणि त्यामुळे ही वेगवेगळी पॅनल लढायची वेळ आली. म्हणजे तुम्ही विचार करा, एखादा माणूस जर मनात हरला असेल, युवराज दादालाच 5 वर्ष चेअरमन करतो म्हणून संपला असेल, तर तो रणात काय जिंकणार आहे? बरं, ह्या लढाईत कसं वाटतंय आबा, ही दोन सत्ताधारी आता फुटले, ती वेगवेगळे लढत आहेत, लढाई कशी जाईल आणि कोण मोठा वाटतो शकतो? सगळ्यात महत्त्वाचं बरं का, समोर ते जे काय आहेत हे कारखाने बंद पाडणारे लोक आहेत, शेतकऱ्याला बिल नाही दिलेलं, लोकांना अडचणीत आणलं आहे आणि दोन्ही सत्ताधारी आहेत. आणि आत्तापर्यंतचा इतिहास आहे की सत्ताधाऱ्याचं परिवर्तन हे एका काळानंतर होतं आणि विठ्ठलचं 18 वर्षानंतर होतं, यांचे बी 18 वर्ष संपलेत. आठशेवर रिकव्हरी लागली विठ्ठल कारखान्यामध्ये, रिकव्हरी 850 जात नाही, रिकव्हरीमधलं काय कळतं असं आरोप प्रत्यारोप झाले, काय सांगतात? सगळ्यात महत्त्वाचं असा विषय आहे की कुठलाही ऊस आपण गाळप केल्यानंतर त्या ऊसामध्ये कमीत कमी 10 रिकव्हरी तरी मिळतीच असा शास्त्रज्ञांचा जो काय अंदाज आहे. त्यामुळं आज आपण पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर सांगलीकडे बघितलं तर 13 रिकव्हरी आहे, त्याच्याखाली आलं तर 12 आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये 11च्या आसपास रिकव्हरी आहे आणि आपल्यापासून पलीकडं मग उस्मानाबाद असेल, नांदेड असेल, तिथं गेलं तर 10च्या आसपास रिकव्हरी आहे आणि त्याच्या पलीकडं विदर्भात गेलं तर तिथं 9 आहे, कारण तिकडच्या क्लायमॅटिक सिच्युएशननुसार ती रिकव्हरी असते. मग जिल्ह्याची जर सरासरी रिकव्हरी विचार केली तर ती रिकव्हरी जर सगळ्याला लागत असेल तर आपल्या विठ्ठलला का लागत नाही, हे आत्मचिंतन त्या संचालक मंडळाने चेअरमननी करण्यासारखा विषय. आपण कच्ची साखर तयार केली असं बी सांगितलं गेलं आहे, मग मी मगाशीच बोललो कच्ची साखर केली तुम्हाला कोणी हात अडवली होती का करायला? मुळात काय आहे की एका ठिकाणी मी कच्ची साखर केली असेल तर माझ्याकडे 4 कारखाने, कुठं मी पक्की पण केली, परंतु कच्ची साखर कशी विकायची, पक्की कशी विकायची, मग 17-18ची साखर तुम्ही ठेवताय आणि मग तुम्हाला कळतच नाही ना. चेअरमन कल्याणराव काळे यांनी एक वेगळा निष्कर्ष काढला आहे की पाटघरच्या पाण्यावर आपला कारखाना आहे म्हणून तिकडं रिकव्हरी जास्त लागली आणि उजनीच्या पाण्यावर कारखान्याचा त्यांची रिकव्हरी कमी लागली, असा एक वेगळा हे केला आहे. आता याचं तुम्हाला पण उत्तर मिळालं असेल, परंतु ते आमचे नेते आहेत त्यामुळं त्यांच्यावर बोलणं मी योग्य नाही. पुढचं होऊ शकतं पाटघरच्या पाण्यावरच्या कारखान्यावर रिकव्हरी? मुळात माझा प्रश्न असा आहे की साहेब, सांगोला कारखान्याच्या बाजूला ऊस नव्हता, मी पंढरपूर तालुक्यातला 290,000 टन ऊस नेला आहे, 6,400 विठ्ठलच्या सभासदा, त्यामुळे तिथं उजनीचंच पाणी आहे. भगीरथदादांनी आज असं म्हणलं की नानाने जर सोडवलं नसतं तर अभिजित आबा आज जेलमध्ये असले असते, निवडणूक लढायसाठी इथं उपलब्ध नसते. सगळ्यात महत्त्वाचा असा मुद्दा आहे की जी काय घटना घडली त्यामध्ये मगाशी पण मी आपल्याला उल्लेख केला त्याचा, की मी जर नानांचा नसतो किंवा मी त्यांचा कार्यकर्ता किंवा माझं काहीतरी त्यांच्याशी नसतं तर माझ्यासाठी अबदली असते का? कोण तर कोणासाठी अब्दल का? विरोधकासाठी कोण अब्दल का? मग आता मूळ मुद्दा असा आहे, तुम्ही एका बाजूला नानांचे संस्कार सांगता आणि एखाद्याबद्दल केलेलं बोलता, मग मी केलेलं बोलल्यावर काय होईल? त्यापेक्षा न बोललेलं बरं. कोरोना काळामध्ये आपण ऑक्सिजन निर्मिती केली, मोठं कार्य केलं विरोध. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.